नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आशा करतो सर्वजण ठीक आहात, मजेत आहात. सो आजचा व्लॉग फार स्पेशल आहे आमच्यासाठी. आम्ही ट्रॅव्हल करतोय कुठे, बरोबर गेस केलं तुम्ही सर्वांनी. आम्ही ट्रॅव्हल करतोय सध्या इंडियाला. लग्नानंतर आम्ही कोणत्याही फेस्टिवलला फॅमिलीसोबत नाही राहू शकलो. आम्ही UK मध्ये होतो. सो म्हटलं का नाही दिवाळीला आपण जाऊयात, एक सरप्राईज देऊ घरच्यांना. सो घरी कोणालाच आयडिया नाही आहे की आम्ही इंडियाला येतोय. सगळ्यांना हेच वाटतं की बाबा आम्ही आहे UK मध्ये आणि हे सगळ्या गोष्टी. सो आम्ही फ्लाईट बुक केली इंडिया जाण्यासाठी लंडनहून. लंडन हिथ्रो एअरपोर्टहून आमची फ्लाईट होती सॅटर्डे 9:30 सो आम्ही आलो होतो एअरपोर्टला. बघताय दिवाळीनिमित्त सगळ्या एअरपोर्टला गर्दी, जिकडे बघाल तिकडे मोस्टली इंडियन पीपल्स दिसतात ट्रॅव्हल करण्यासाठी. सो आम्ही एंटर केलं एअरपोर्टवरती. एअरपोर्ट केल्यानंतर आम्ही एअरपोर्ट इतकं मोठं की बाबा काही कळणं कुठे आहे काय आहे कुठून. एक 1.5 आवर आम्हाला एअरपोर्टमधून आमचं टर्मिनल फाईंड करण्यासाठीच गेलं. सो आम्ही आता आलो टर्मिनल 2 बघू शकता टर्मिनल 2. फायनली टर्मिनल 2 आल्यावर आम्हाला समजलं की इथे इंडिव्हिज्युअल फ्लाईट्सना त्यांचे झोन्स अलोकेट करून दिले आहेत. सो परत ते झोन शोधण्यात आम्हाला थोडा टाईम लागला. सो ऑलरेडी खूप लेट झाला होता. सो आम्ही डायरेक्ट चेक इनला गेलो 5 तास आधी बिकॉज रश होता. सो आमचं फायनली चेक इन झालेलं आहे. सो आम्ही आता सिक्युरिटी आणि इमिग्रेशन कम्प्लीट करायला चाललो होतो. बुकी खूप लागली होती बट पहिला ह्या गोष्टी करणं महत्त्वाचं होतं. सो पटकन पहिला त्या गोष्टी आवरून घेऊ, मग छानपैकी असे आत एअरपोर्टमध्ये जाऊन काहीतरी खाऊ. टर्मिनल 2 ही एवढं मोठं होतं की इथे गोष्टी फाइंड आउट करण्यात खूप प्रॉब्लेम होत होता. सो इथे यांनी मॅप प्रोव्हाइड केलेला होता, त्याहून की गोष्टी इझी होऊन जातात शोधण्यात कोणती गोष्ट कुठे आहे. सो आमची फायनली पेट पूजा वगैरे करून थोडीफार शॉपिंग करून आम्ही आता चाललेलो आहे गेटकडे, जिथे जाऊन आम्हाला फायनल चेक इन करायचं आहे. सो चला पटपट पटपट जाऊ आणि प्लेनमध्ये बसू. आता इकडं इकडं सो आम्हाला इथून आमच्या गेटला जायला ऑलमोस्ट 20 to 25 मिनिट्स लागणार आहेत. त्यामध्ये बच्चाचं टाईमपास मजा मस्ती चालू होती. इथे नवरा आपल्या सगळ्या गोष्टी घेऊन शोधत चाललं आहे बट आपलं ह्यांचं मजा मस्ती करत जायचा मूड होता. सो फायनली आमचं बोर्डिंग झालेलं आहे.
ट्राय केला आम्हाला विंडो सीट हवी होती बट क्रश असल्यामुळे आम्हाला ते दिस टाइम काय पॉसिबल झालेलं नाही आहे. तो दिस टाइम आम्ही डायरेक्ट फ्लाईट घेतली होती बिकॉज कनेक्टिंग फ्लाईटने खूप हेड आहे आणि खूप ट्रॅव्हल करावं लागतं. सो दिस टाईम आम्ही एअर इंडिया फ्लाईट चूज केले बिकॉज खूप लोकांचे रिव्ह्यूज वगैरे बघितले होते, म्हटलं एकदा ट्राय करू. सो फायनली आम्ही एअर इंडियाच्या फ्लाईटने इंडियाला चाललेलो आहे. भेटू लवकरच इंडियामध्ये प्लॅन झाल्यावर. सो फायनली आम्ही इंडियामध्ये लँड झालेलो आहोत. सो आता इथून घरापर्यंतचा प्रवास थोडासा हेक्टिक होणार आहे बिकॉज ऑलमोस्ट 6 hours ट्रॅव्हल आहे परत. ऑलरेडी मी कार मागून घेतली होती घरातून, इझी होईल म्हणून लगेज वगैरे भरपूर होतं. सो चला सो फायनली वी आर ऑन द वे टू द कोल्हापूर. खूप एक्साइटमेंट आहे बिकॉज कुणालाही काही आयडिया नाही आहे आम्ही येतो आहे याची. सरप्राईज द्यायचं त्यामुळे कुणालाही बोललो नव्हतो. बघू त्यांची रिॲक्शन वगैरे कसे असेल. बाळ माझ्यापेक्षाही जास्त एक्साइटेड होतं बिकॉज ती फर्स्ट टाईम घरापासून एवढे दिवस लांब राहिली होती. मम्मी पप्पांना भेटण्याची एक्साइटमेंट, तो एक इमोशनल अटॅचमेंट. सो फायनली आम्ही 18 hours ट्रॅव्हल करून घरी पोचलो आहोत. बघू आता घरातल्यांची रिॲक्शन कशी असते.